कांद्याची मागणी वाढल्यानं कांद्याच्या दरामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये क्विंटलमागे 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नाफेडनं एप्रिलमध्ये खरेदी केलेला कांदा हा शहरी भागामध्ये पाठवून कांदा दरावरील अंकुश लावण्यास ते प्रयत्न करत आहेत. पाहूयात एक खास रिपोर्ट. कांद्याची मागणी वाढल्यानं आणि त्या प्रमाणात आवक नसल्यानं सध्या बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांना कांद्याच्या दरवाढीची झळ सहन करावी लागतेय. कांद्याचे दर वाढल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा वरकरणी अंदाज असला तरी हा अंदाज योग्य नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आवक कमी हे निश्चित आहे. आज आम्हाला साधारण 2000 ते 2200 रुपये कांद्याला मार्केट आहे. परंतु आमचं जे उत्पन्न आहे जे 15 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामुळे बरंच आमच्या मालाचं नुकसान झालं. कांद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमचा 50% माल खराब झालेला आहे आणि उर्वरित 50% माल आज मितीस आम्ही मार्केटला आणतो आहे. परंतु आमच्याकडे 10-20% माल फक्त शिल्लक आहे आणि ही जे मार्केट जे मिळतं आहे आम्हाला 2200 रुपये. आज आमच्याकडे जे उत्पन्न आम्ही जो खर्च करतो तो आज आम्हाला फक्त मिळतो आहे. आणि साधारणतः हेच मार्केट कंटिन्यू राहिलं तरच आम्हाला 2 पैसे घडतील. कारण अन्य जो आमचा जो भाजीपाला वगैरे जे होतं ते आमचं सर्व खराब झालेलं आहे. या नाशिक जिल्ह्याला जो पूर आलेला होता त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर आता जे कांद्याचा आम्हाला बाजार मिळतो आहे ते कंटिन्यू राहावं सरकारला आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे सरकारकडून. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता जो शेतकऱ्याला आज भाव मिळतो आहे तो कंटिन्यू राहिला तर त्याच्यात आम्हाला निश्चित आनंद वाटेल. 150 क्विंटल कांदा खराब झाला. 150 क्विंटल कांदा राहिलेला आहे त्यात मला 2200-2300 रुपये भाव भेटू राहिला आहे. माल लोकां शेतकऱ्यांचे खराब झालेले ज्या राहिलेल्या मालाला 2 रुपये भेटावा असं गव्हर्नमेंट काय आम्ही अपेक्षा करतो. कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रणासाठी सरकारची योजना तयार आहे. 15 एप्रिल रोजी लासलगाव बाजार समितीतून नाफेड मार्फत कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. किंमत स्थिर निधी अंतर्गत नाफेडनं कांदा खरेदी करून साठवलेला आहे. 50,000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेडच्या माध्यमातून करण्यात आली. सणासुदीच्या काळात कांदा भाववाढीवर अंकुश ठेवण्यासाठी नाफेडमार्फत कांदा शहरी भागात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान शहरातील बाजारात किरकोळ विक्रीतही कांदा येत असून प्रतिकिलो 30 ते 40 रुपये दरानं कांद्याची विक्री होताना दिसते आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्याचं आव्हान सरकार समोर असणार आहे. राम गिरासे, AM News, नाशिक.